Yes, good morning, students. Okay, so we start with today day with this welcome note. Okay, now we focus on our new next topic. So now I share my screen. Okay. Now I think this is our last equation which we stopped here. Okay, that equation is called Maxwell's Boltzmann distribution. That is Ni equals to Gi upon e raised to power alpha plus beta ui. Okay, अब उसको separate जो explanation का नीचे का term है, उसको separate कर दिया. So we get Ni equals to Gi e raised to power alpha into e raised to power beta ui. जो कि आपका Maxwell distribution law. यानी हे MCQ मध्ये विचारला जाऊ शकते. What is the Maxwell distribution? मॅक्सवेल बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन लॉ, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन आय. ठीक आहे, तर नेक्स्ट पाहायचं आपल्याला आता पुढचा डेरिव्हेशन. त्याच्या अगोदर एक लक्षात घ्या, दिस एन आय अपॉन जी आय म्हणजे तो जी आय चा टर्म इकडे आणला तर काय होतं ते. दिस एन आय अपॉन जी आय इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ऑक्युपेशन इंडेक्स ऑर इट इज ऑल्सो नंबर कॉल्ड ॲज अ ऑक्युपेशन नंबर. ओके, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ऑक्युपेशन नंबर ऑर ऑक्युपेशन इंडेक्स? इट इज एन आय अपॉन जी आय. इन मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन this ni upon gi is less than equal to sorry it is less than 1. म्हणजे ni upon gi ची व्हॅल्यू जर तुमची 1 पेक्षा कमी येत असेल, सो दॅट टाइम दॅट इक्वेशन ऑर दॅट सिस्टीम फॉलोज द मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन लॉ. आलाय तुमच्या इथपर्यंत लक्षात? आता नेक्स्ट जे डेरिव्हेशन पाहायचं ते पहा आता काय आपलं. दॅट इज मॅक्सवेल बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन लॉ फॉर मॉलिक्युलर स्पीड. ओके, तर मॉलिक्युलर स्पीड डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं. आता एक लक्षात घ्या, याच्यात मॅक्झिमम आपले डेरिव्हेशन्स आहेत. द डेरिव्हेशन काय आहे? द मोमेंटम ऑफ पार्टिकल इज रिलेटेड विथ द कायनेटिक एनर्जी ऍज यू इज इक्वल टू पी स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम. हे कुठून घेतलाय? तर पहा, सेकंड इयर थर्ड इयर मध्ये तुम्ही क्वांटम मेकॅनिक्स होतो, ते क्वांटम मेकॅनिक्स मध्ये तुम्ही हे काढलेलं आहे. मोमेंटम, इनिशियल मोमेंटम इक्वल्स टू पी स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम फ्रॉम. ओके, आता याच्या अगोदर जे आपलं इक्वेशन होतं लास्ट, त्या काय होतं आठवून घ्या. आठवण करून देतो, एन आय इज इक्वल टू जी आय अपॉन ई रेस्ट टू पॉवर अल्फा इन टू बीटा इंटू यू आय असं इक्वेशन होतं. आठवते काय इक्वेशन होतं? मी तिथे तुम्हाला एकदा इथे बोर्ड चार लिहून दाखवतो. Ni equals to Gi upon e raised to power alpha into e raised to power minus, sorry, is it not minus, beta ui. ओके, अशा टाईपचं होतं ते आपलं. तुमच्या आलं असेल लक्षात. ठीक आहे, आता हे जे इक्वेशन आहे, आता इथे याच्यात काय केलंय आपण, हे थोडस फोकस करतोय मी. हा हा एन आय, आय जो आहे हा रिप्लेस केला मी मोमेंटमनी. ओके, इक्वल्स टू जी आय, जी आय आय रिप्लेस केलं मोमेंटमनी. देन ई रेस्ट पॉवर अल्फा ई रेस्ट पॉवर बीटा अँड दिस यू रिप्लेस बाय हा यू जो आहे रिप्लेस केला ह्या यू च्या व्हॅल्यू, दॅट इज पी स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम. आला इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात तसं काय केलं मी इथं? ओके, नाव नेक्स्ट. हा तर आता पहा इथे काय काय. सो इट इज एन पी इक्वल्स टू जी पी इरेस्ट पॉवर मायनस अल्फा
into e raised to power minus beta p square upon twice m. Okay, np is equal to gp e raised to power minus alpha into g minus beta e. आता हे काय केलं मी, खालच्या टर्म वरती नेल्या, खालच्या एक्सपोनेंशियल मधल्या टर्म वरती नेला, तर काय होईल तो जे वरती नेल्या बरोबर काय असते, वन अपॉन इ रेस्ट टू पॉवर लिहितो ना आपण काहीतरी, वरती नेलं तर मायनस साईन येऊन जाते. तसंच इथे इ रेस्ट टू पॉवर मायनस अल्फा इ रेस्ट टू पॉवर मायनस बीटा पी स्क्वेअर यु स्क्वेअर झालेला आहे. आला इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात? ठीक आहे. नाव नेक्स्ट, नाव नेक्स्ट टर्म इज एन पी इज इक्वल टू जी पी इ रेस्ट टू पॉवर अल्फा e raised to power minus beta p square twice m. Question 1, where the np is the number of molecules in the range of p minus 1 by 2 and p plus 1 by 2. Okay, these are the number of molecules in the range of momentum range. Momentum range konti apli p minus 1 by 2 and p plus 1 by 2. Therefore total number of molecules in the range p plus p and p plus dp, mhanje ka ek momentum range p ani tyachya thodas increment ghetla dp, mhanje ha range madhe kiti मॉलिक्युल्स राहू शकतात ह्या मोमेंटम रेंज मध्ये. तर दॅट इज एन पी इक्वल टू डी पी इक्वल टू जी पी इ रेस टू पॉवर मायनस अल्फा इ रेस टू पॉवर मायनस बीटा पी स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम इंटू डी पी. आलं लक्षात? सो वे आर द जी पी डी पी इज द नंबर ऑफ सेल्स इन मोमेंटम इंटरवल पी अँड पी प्लस डी पी. आलं लक्षात? व्हॉट इज दिस जी पी? जी पी इज जी पी इंटू डी पी. आता हे एक्सपोनेन्शियल टर्म हे कॉन्स्टंट असतात, हे बाहेर काढून टाका. मग आता इथं कोणतं व्हेरिएबल टर्म आहे? GP into DP, where the GP into DP is the number of cells in the momentum interval P and P plus DP. Now this is a very important derivation. Number of cells in the phase space corresponding to momentum interval P and P plus DP. आता ती व्हॅल्यू कशी आली हे आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तो नाउ वी हैव दिस, व्हाट इज दिस GP into DP? दैट इज नंबर ऑफ युनिट सेल्स इन द रेंज P एंड P प्लस DP. ओके, आपल्याला जी पी इंटू डी पी. तर हे डेरिवेशन पाहायचं पहा, आता पोस्ट करतोय त्याला. ओके, दिस टोटल व्हॉल्यूम इन द फेज स्पेस कोरस्पॉन्डिंग टू मोमेंटम इंटरवल पी अँड पी प्लस डी पी डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ वन एलिमेंटरी सेल इन द फेज स्पेस. आता एक लक्षात घ्या, व्हॉल्यूम ऑफ वन एलिमेंटरी सेल म्हणजे डी गॅमा. आता इथे डी टॉन दाखवलाय, तर काही टेन्शन नाही, डी टॉ किंवा डी गॅमा ने दाखवता येते. दिस व्हॉल्यूम ऑफ वन एलिमेंटरी सेल इन द फेज स्पेस इज डी टॉ किंवा डी गॅमा, आणि याची व्हॅल्यू असते एच क्यूब. आलं लक्षात? याची व्हॅल्यू किती असते? एच क्यूब. हा, आता वरची टर्म पहा, टोटल मोमेंटम इन फेस स्पेस करस्पॉन्डिंग इन मोमेंटम इन इंटरवल पी एन पी प्लस डी. तर आपण हे केलेलं आहे, आठवते तुम्हाला, थ्री कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि थ्री मोमेंटम कोऑर्डिनेट. सो वी कॅन राईट इंटिग्रेशन ऑफ दिस, ट्रिपल इंटिग्रेशन ऑफ डी एक्स डी वाय डी झेड इन टू ट्रिपल इंटिग्रेशन ऑफ डी पी एक्स डी पी वाय डी पी झेड. ओके, नाउ वी टी पुटिंग दिस ऑल दिस. अब ये dpx dpy dpz क्या होता है? दिस इज नथिंग बट द वॉल्यूम ऑफ द सेल, वॉल्यूम ऑफ द सेल, टोटल वॉल्यूम ऑफ द सेल. सो दिस gp dp इज इक्वल टू v ट्रिपल इंटिग्रेशन ऑफ dpx dpy dpz अपॉन h क्यूब. दिस इज द वॉल्यूम ऑफ द एलिमेंटरी सेल, ओके, इन फेस स्पेस. बट आता एक लक्षात घ्या, बट ट्रिपल इंटिग्रेशन ऑफ dpx dpy dpz इज नथिंग बट वेट ऑफ 4 pi p स्क्वेअर इनटू dp. हे तुम्ही कुठं शिकलेलं आहे मी ते सांगतो तुम्हाला. हे तुम्ही शिकलाय 12व्या वर्गात, गॉस थेरम मध्ये पण शिकलेला आहे. ओके, आणि इकडे पण कसं होतं हे पाहू आपण. आता हा एक सर्कल काढलाय, दिसतंय ना दिस सर्कल? ह्या सर्कलच्या आतमधलं रेडियस पा, दिस इज पी. ओके, आता हा जो डार्क केलेला पोर्ट दिसतो, दिस इज याची थिकनेस आहे डीपी. किती आहे थिकनेस? डीपी. म्हणजे इथून तेवढी रेडियस काय होऊन जाईल मग? पी प्लस डीपी. आले लक्षात सगळ्यांच्या? पा, पुन्हा एकदा सांगतो, अलॉन्ग एक्स एक्सिस वाय एक्सिस झेड, दीज आर द थ्री कॉर्डिनेट्स ऑफ मोमेंटम. ओके, देन ओ इज द ओरिजिन, ठीक आहे. नंतर पी इज द मोमेंटम रेंज आत मधला. सर, हा जो डार्क एरिया, दिस याचं व्हॉल्यूम, याची जी थिकनेस आहे दॅट इज डी पी, आणि इथून तेवढी रेडियस जर पकडली तर पी प्लस डी पी. आलं लक्षात तुम्हाला? हा, नाव नेक्स्ट, नाव जी पी डी पी इज इक्वल टू, आता व्ही पुट केला, नंतर मी ट्रिपल इंटिग्रेशन ऑफ डी पी एक्स डी पी वाय डी पी झेड ची व्हॅल्यू पुट केली. ही आहे व्हॅल्यू त्याची 4 पाय पी स्क्वेअर इंटू डी पी अँड इंटू एच क्यू. आलं इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात? ओके, नाव नेक्स्ट. हा, सबस्टिट्यूटिंग द इक्वेशन एक्स इन इक्वेशन टू, म्हणजे कोणत्या अगोदरचं इक्वेशन, एकदा मी पुन्हा दाखवतो इक्वेशन टू कोणतं, ते इक्वेशन टू म्हणजे याच्या अगोदरच्या स्लाइड वर दाखवतो तुम्हाला एक मिनिट. हा, हे इक्वेशन टू काय आहे आपलं? एन
n of p dp is equal to g p dp into e raised to power minus alpha e raised to power minus beta p square d twice m into dp. हा इक्वेशन मध्ये पुट करायचं आहे ते. ठीक आहे, आता पुन्हा समोर जातो. ओके, सो वी गेट दिस इक्वेशन दॅट इज एन पी डी पी इक्वल्स टू 4 pi व्ही स्क्वेअर पी स्क्वेअर अपॉन एच क्यूब इरेस टू पॉवर मायनस अल्फा इरेस टू पॉवर मायनस बीटा पी स्क्वेअर ट्वाइस एम इंटू डी पी. दिस इज इक्वेशन, व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. सो वी गेट दॅट द नंबर ऑफ सेल्स इन द रेंज मोमेंटम रेंज पी प्लस डी पी. ओके, आता इथे काय भेटलं आपल्याला, नंबर ऑफ युनिट सेल ऑर नंबर ऑफ सेल्स इन द युनिट रेंज पी अँड पी प्लस डी पी. ओके, तर पुन्हा एकदा इक्वेशन वाचून दाखवतो आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला सांगितलंय मागच्या लेक्चरमध्ये की जर तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमची वही सोबत ठेवा, मी जे काही बोलतोय ते तुम्ही डेरिवेशन लिहा आणि सोबत सोबत समजून सांगतोय, म्हणजे तरच लक्षात येईल, नाही तर मग काय कशाचं इक्वेशन कुठून आलं काय काय समजणार नाही. हे मॅथमॅटिकल डेरिवेशन्स आहेत पूर्ण, लक्षात. किंवा पुस्तक जर समोर ठेवलं तरी चालेल, पण काय होईल याच्यातले ह्या पीपीटी मधले काही नोटेशन्स थोडे जर बदल झाले तर मग पुस्तकात असं काही दिसून नाही आलं बा, असं काही झालं नाही पाहिजे. म्हणून यूज पेन्सिल घ्या, पेन घ्या, कागद घ्या आणि इक्वेशन लिहून काढायचे. ठीक आहे, आलं सगळ्यांच्या लक्षात. नाऊ नेक्स्ट, पुन्हा एकदा इक्वेशन वाचू आपण. एन ऑफ पी डी पी इक्वल्स टू 4 pi v, सो 4 pi v इंटू पी स्क्वेअर अपॉन एच क्यूब e raised to power minus alpha e raised to power minus beta p square upon 27 into dp. This is equation t, equation 3. Ata pucha je mahatvacha aahe, that is evolution of alpha and beta particle. Ata evolution of alpha and beta particles aahe derivation, tar mala asa vatte apan ek second ठीक आहे, पहिले आपण अल्फा अल्फाच पाहून घेऊ. सो इव्हॅल्युएशन ऑफ अल्फा अँड बीटा, मॉलिक्युल्स हॅव अ मोमेंटम फ्रॉम 0 to p maximum. ओके, हे एखादं पर्टिक्युलर मोशन चालू झालं असेल ते 0 पासून तर मॅक्सिमम मोमेंटम पर्यंत. देअरफॉर टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर गिव्हन बाय एन इन टू इंटिग्रेट ओव्हर 0 to p max एन पी डी पी. म्हणजे काय दिले आम्ही, आता याला रेंज दिली आहे मोमेंटम, रेंज काय 0 to p maximum इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 to p maximum. ओके, 0 to p maximum, 0 to p maximum इक्वल्स टू 4 pi p square इरेस टू पॉवर अल्फा इन टू इरेस टू पॉवर मायनस बीटा पी स्क्वेअर ओपन टू एस अपॉन डी पी. ओके, देन नेक्स्ट स्टेप मध्ये पहा, इक्वेशन हे झालं तुमचं 4. आता हे झाली 0 to p max. आता इक्वेशन घेतो याच्यात आपण लिमिट ठेवणार आहे 0 to infinity. ओके, सो वी कॅन चेंज दिस लिमिट बाय युझिंग इंटिग्रेशन 0 to infinity. सो इक्वेशन बिकम्स एन इक्वल्स टू 0 to infinity एन ऑफ पी डी पी इक्वल्स टू 0 to infinity 4 pi p square ई रेस टू पॉवर मायनस अल्फा e raised to power minus beta p square upon 27 into dp. This is equation number 5. Alay sagyancha lakshat, using standard integration, ata hi mathematics madhe standard integration hai 0 to infinity kay 0 to infinity okay e raised to power 0 to infinity x raised to power x raised to sorry x square e raised to power a minus ax square into dx equal to 4 1 upon 4 pi a cube cha purna 1/2 ha jala tumche equation. Okay, standard integration he integration ahe and tyachi value aste 1 upon 4 pi a cube square bracket complete square. Okay, so n is the maksa je equation ite kay hoil mupa ite mi ata values put karto hai n equals to 4 pi v e raised to power minus alpha upon h into multiplied by 1/4 pi beta twice m h cube into 1/2. Okay, so this v is equal to e raised to power 4 e raised to power minus alpha h cube 1 into 1/4 twice m twice pi m upon beta 3/2. Okay, now here terms kasha kay alat he lakshat ghya ta hada tumhi mhanal ki 4 4 cancel zala ka. हो, हा 4 4 कॅन्सल झाला,
पण इथून कॉमन निघेल एच क्यूबचा काय 8. ओके हे बघा आता हे लक्षात घ्या टर्म कशा काय आल्या. मी पुन्हा एकदा समजून सांगतो पहा. एक मिनिट हे बघा ही जी 4 ची टर्म आहे. एक मिनिट एक मिनिट ही 4 ची टर्म जी आहे ही 4 ची टर्म आणि ही 4 ची टर्म कॅन्सल झाली. ओके दिस इज गेट कॅन्सल. अब बचा के अपने पास सिर्फ देखो ये इधर का टर्म ये दिख रहा है 2. अब 2 का क्यूब क्या होता है 8. ओके ये हो गया 8. बाद में दिस इज स्क्वायर रूट. अब इसका स्क्वायर रूट अगर निकालेंगे तो आप क्या आएगा उसमें इतना स्क्वायर रूट काढला तो कसं लिहिणार आहे आपण हे असा प्रकार लिहू शकतो ना. पहा स्क्वेअर रूट ऑफ ठीक आहे 4 × 2. ओके ये 2 रह गया अपना ठीक है. अब ये बाहर निकल गया चला गया बाहर. अब बचा क्या 2. सो दिस टाइप ऑफ हम इसको इस तरीके से लिख सकते हैं. हा 2 जो ऑलरेडी आत मध्ये आणि आत मधला जो क्यूब आहे तो बाहेर गेला 3/2 होऊन जाईल. अशा प्रकारे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ठीक है. नाउ नेक्स्ट. अब ये स्टेप क्या हो गया e^(α, e^-α) इज इक्वल टू एन एच क्यूब अपॉन v ब्रैकेट मध्ये बीटा अपॉन ट्वाइस m इनटू 3/2 इज इक्वेशन नंबर 6. सो दिस इज द वैल्यू ऑफ e^(α) दैट इज n h क्यूब अपॉन v बीटा ट्वाइस m ट्वाइस पाई m रेस्ट पावर 3/2. ओके हे झालं त्याचं इक्वेशन. नाउ नेक्स्ट हे आता याच्या पर्यंत आपलं झालंय ठीक आहे. थँक्यू. आता पुढचं जे काही आहे आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू. e^(α) ची व्हॅल्यू लक्षात घ्या e^(α) एन एच क्यूब अपॉन व्ही बीटा डिवायडेड बाय टॉइस पाय एम रेस्ट पॉवर 3/2 ही व्हॅल्यू लक्षात ठेवा पुढच्या लेक्चर मध्ये लो आणि तुमची अटेंडन्स लावायला विसरू नका ठीक आहे. थँक्यू.